ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील टॉप 18 बातम्या. अभिनेत्री जॅकलीन आपला खास अंदाज चाहत्यांबरोबर शेअर केलेला आहे. यात ती बोल्ड अँड क्लासी लुकमध्ये दिसतीय. अभिनेत्री क्रिती सननं एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात ती आणि कार्तिक आर्यन दोघे शहजादा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसतात, आपल्या चाहत्यांबरोबर वेळ घालवताना दिसतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या व्हिक्टोरिया या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दरम्यान एक मजेशीर व्हिडिओ तिनं शेअर केलेला आहे. यात ती विनोदी अंदाजात दिसतीय. मलायकानं नुकतंच ग्लॅमरस फोटो शूट केलेलं आहे. यात तिचा क्लासिक अवतार बघायला मिळतोय. ब्लॅक ड्रेसवरती एक नेकलेस तिनं परिधान केलेला आहे. तिच्या या मनमोहक अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलेलं आहे. पूजा सोशल मीडियावरती तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. पूजानं नुकतेच सोशल मीडियावरती एक फोटोशूट शेअर केलेला आहे आणि या फोटोशूटमधील लुक घायाळ करणार आहे. परिणिती नेहमीच आपले अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच बेल्जियममध्ये फेरफटका मारतानाचा एक व्हिडिओ तिनं शेअर केलाय. तिच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेल्या. अजय देवगणचा दृश्यम 2 हा OTT वरही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. शुक्रवारपासूनच हा चित्रपट OTT माध्यमावरती पाहायला मिळणार आहे आणि याबद्दल अभिनेता अजय देवगण हा चांगलाच उत्सुक आहे. बनावट नोटा हा मुद्दा घेऊन आता एका नवीन चित्रपटाची लवकरच आपल्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपत्ती पहिल्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यात. फर्जी असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. मागच्या पूर्ण वर्षामध्ये अक्षयचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवरती जादू दाखवू शकला नाही. वर्ष निराशाजनक गेलेलं असलं तरी अक्षयसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण त्याचा डिजिटल रिलीज कठपुतली हा गेल्या वर्षी OTT वरती सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट होता. बिग बॉस 16 मध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ताच्या नात्याची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसतीय. फॅमिली वीक मध्येही या दोघांकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. शालीन आणि टीनाच्या आईनं बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला आणि यावेळी शालीनचं प्रेम खोटं असल्याचं आईनं टीनाला सांगितलं, तर शालीनच्या आईनंही टीनाला टोमणे मारले. आता एक नवा वाद त्यामुळे समोर आलेला आहे. देसी गर्ल प्रियंका चोप्रानं लंडनमधील एका ब्युटी प्रॉडक्ट लॉन्च इव्हेंटमध्ये हजेरी लावलेली आहे आणि यावेळी प्रियंका गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसून आली. केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रियंकाचे चाहते आहेत आणि दरम्यान प्रियंकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी ही गर्दी केलेली होती. नॅशनल क्रश रश्मिका मंदानानं साडी नेसून खास फोटो शूट केलेला आहे. यात रश्मिकाचा सोज्वळ लुक पाहायला मिळतोय. रश्मिकाच्या अदांवरती चाहते मात्र घायाळ झाले. अभिनेता टायगर श्रॉफनं नाटो नाटो गाण्यावरती डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. टायगर नाटो नाटोची हुक स्टेप करताना दिसतोय आणि या गाण्यानं गोल्डन ग्लोब पुरस्कारांवरती आपलं नाव कोरल्यानं टायगरनं डान्स करत RRRच्या टीमला शुभेच्छा दिल्या. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं टेनिसला अलविदा केलेला असून प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा तिनं केली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार असून यासाठी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याची एक भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर संघाला सोडून बेंगळुरूकडे रवाना झालेला आणि त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी तिरुअनंतपुरम इथे तो संघासोबत नसणार आहे. फिफानं यंदाच्या वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा केलेली आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूंपासून सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि प्रशिक्षकापर्यंतची नामांकन यादी जाहीर करण्यात आलेली आहे. फिफा पुरस्कारांमध्ये 14 खेळाडूंना सर्वोत्कृष्ट खेळाडू या सर्वात मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे आणि यामध्ये लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे यासारख्या खेळाडूंचा देखील समावेश आहे.
यंदाच्या विश्वचषकाचं यजमान पद भारताकडे आहे आणि यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाबाबत संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं भारतीय संघासाठी चार फिरकीपटूंची निवड केलेली आहे, पण त्यानं संघाचा जादुई आणि अनुभवी फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलला आपल्या यादीतून दूर ठेवलेला आहे। भारतीय हॉकी संघाने हॉकी विश्वचषकाची सुरुवात विजयाने केलेली आणि भारताने सलामीच्या सामन्यात स्पेन संघाविरुद्ध 2-0 असा विजय मिळवलेला आहे। यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असताना भारताने विजयाने स्पर्धेची सुरुवात केल्याने भारतीय संघाचं कौतुक होत असून भारतीय हॉकी चाहतेही आता सुखावले आहेत। आणि आता पाहूया देश विदेशातल्या टॉप 18 बातम्या। चंडीगढमध्ये उत्साहामध्ये लोहरी पण जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी किंवा भाकरी हे पदार्थ या सणाच्या निमित्ताने विशेष बनवले जातात आणि पारंपरिक वाद्यांवर अनेकांनी ठेका धरल्याचं लोहरी सणाच्या या उत्साहात पाहायला मिळतं। जरुआपूरमध्ये जुन्या हिऱ्याच्या खाणीमध्ये रवींद्रनाथ यांना 4 कॅरेटचा हिरा सापडलेला आहे। चमकणारा दगड हिरा असल्याचं समजताच रवींद्र यांनी तो हिरा कार्यालयामध्ये जमा केला। जयपूर विकास प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जे बांधकाम ही बेकायदेशीर आहेत ते बेकायदा बांधकाम पाडण्यात येत आहे। नागरिकांनी या कारवाईमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन मुख्य अंमलबजावणी अधिकारी रघुवीर सैनी यांनी केलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये। एकमेकांच्या अंगावरती बर्फ फेकत पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत। दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमालीचा वाढलाय। दाट धुक्यांमुळे हवाई रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। जम्मू काश्मीरच्या भद्रवाहमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झालेली आहे आणि सगळीकडे बर्फच बर्फ दिसत असून स्थानिक तसंच पर्यटक त्याचा आनंद घेताना दिसत आहेत। तर यावत्या आज संपूर्ण